नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश पाटील या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। इयत्ता तिसरी विषय इंग्रजी युनिट 3 मधील पान क्रमांक 44 वरील अभ्यास या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत। यामध्ये इंग्रजी मूळाक्षर व्ही आणि डब्ल्यू यांचा सराव विद्यार्थ्यांकडून कसा करून घ्यायचा यासाठीचे विविध कृती दिलेले आहे। यातील पहिली कृती म्हणजे स्पॉट द लेटर इन द वर्ड्स अँड जॉईन द सेम लेटर्स, म्हणजे दिलेले अक्षर शब्दामध्ये शोधा आणि ती अक्षरे जोडा। तर याचा अभ्यास नेमका कशा पद्धतीने मुलांचा घ्यायचा यासाठी हा व्हिडिओ आहे। इंग्रजी मूळाक्षर व्ही या ठिकाणी दिलेले आहे आणि त्याखाली काही शब्द दिलेले आहे। त्या शब्दामधील इंग्रजी मूळाक्षर व्ही हे ओळखून त्याची जोडी आपल्याला लावायची आहे। त्याच पद्धतीने डब्ल्यू ह्या मूळाक्षराखाली सुद्धा काही स्पेलिंग दिलेली आहेत, त्या स्पेलिंगमधील डब्ल्यू हे मूळाक्षर ओळखून त्याची जोडी आपल्याला लावायची आहे। तर प्रत्यक्ष जोडी कशी लावावी हे शिकण्यासाठी चला पड्यावरती जाऊ। तर बघा, हे काय बेटा? व्ही आणि हे डब्ल्यू। व्हेरी गुड। व्ही खाली ही चार स्पेलिंग आपल्याला दिलेली आहे। या चार स्पेलिंगांमध्ये सुद्धा व्ही हे मूळाक्षर आलेलं आहे। हे मूळाक्षर आपल्याला ओळखून त्याची जोडी लावायची। हे बघ दर्शी, व्ही ए एन व्हॅन आणि एच ए व्ही ई हॅट, यामध्ये व्ही हे मूळाक्षर आलेलं आहे। तर ह्या व्हीची जोडी या खालील व्हीशी आपल्याला अशा पद्धतीने लावायची। याच पद्धतीने पुढील जोडी सुद्धा आपल्याला लावायची आहे। तर लावून दाखवू बघू। व्हेरी गुड, खूप छान। अशाच पद्धतीने डब्ल्यूची जोडी सुद्धा दर्शीला आपल्याला लावून दाखवेल। व्हेरी गुड, खूप छान, थँक्यू। अशा पद्धतीने आपण घरी आपल्या पाल्याचा सराव घेऊ शकतो आणि त्यांना व्ही आणि डब्ल्यू या मूळाक्षरांची जोडी कशी लावतात हे शिकवू शकतो। धन्यवाद।